नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। म्हणजे आजचा दिवस अतिशय दुःखद अशा प्रकारच्या या घटनेने सुरू झाला। मी सकाळी 6:30 मला मेसेज आला की ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्यावेळी त्याची गंभीरता पूर्णपणे काही लक्षात आलेली नव्हती, म्हणून मी माहिती घेत होतो। नंतर CM साहेबांची देखील चर्चा झाली आणि तिथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचं मृत्यू झालं असं प्राथमिक कारण सांगितलं होतं, पण आता CM साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत। खरं तर मेटे साहेब हे एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं। अतिशय गरिबीतनं वर येऊन स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं आणि अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या प्रकारे मेटे साहेबांनी त्या ठिकाणी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, अगदी कोर्टामध्ये केस लढण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, त्याचा प्रचंड अभ्यास हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात या विषयाच्या संदर्भात होता। आणि माझ्याकरता तर अतिशय जवळचे ते सहकारी होते। गेले 8-10 वर्ष तर आम्ही खूपच जवळून काम केलं। अगदी काल रात्री 2:15 त्यांचा मला मेसेज आहे की मी CM साहेबांनी मराठा समाजाची बैठक बोलवली आहे, त्याला येतो आहे। मी फोन लावला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात, तर मी सकाळी तुमच्याशी त्या ठिकाणी बोलतो असा मेसेज आज सकाळी तुम्ही वाचला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं एक अतिशय तळमळीचा आज त्यांचं जे काही दुःखद निधन झालं आहे, अतिशय अपरिमित अशा प्रकारची आणि कधी न भरून येणारी अशा प्रकारची क्षती आहे। आता CM साहेब मी आम्ही त्यांच्या परिवाराशी भेटलो आहे, बहिणींनाही भेटलो आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत आणि शिवसंग्राम परिवार जो आहे हा परिवार देखील आज खऱ्या अर्थानं खूप मोठ्या त्यांच्यावरही हा धक्का आहे। त्या परिवाराच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आता पुढच्या काय ज्या काही व्यवस्था आहेत त्यांच्या कुटुंबाची चर्चा करून CM साहेब त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था लावून देतील। आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अतिशय गंभीरपणे या ठिकाणी निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।